पालिकेच्या अहवालाबाबतचा ठराव सभागृहात घेतला का? अहवालाचा खर्च कसा केला? चार कागदांना अहवाल म्हणतात का? हा अहवाल शासनाकडे सादर केला तर भंभेरी उडेल असा इशारा डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी दिलाय. तर शहरातील प्रकल्पांची उद्घाटनं शिवसेना नेतेच करणार असं मत अनारुजीन लोबो यांनी व्यक्त केलंय. हा जो अहवाल म्हणून अचानकपणे सादर करण्यात आला तर अशा गोष्टीला अहवाल म्हणत नाही. चार झेरॉक्सची कागद जोडली आणि स्पायरल बाइंडिंग केलं तर अहवाल म्हणणार का? शासनाचा किंवा कुठल्याही प्रशासकीय संस्थेचा जो अहवाल असतो त्यासाठी पहिलं हा अहवाल कोणी बनवला, कसा बनवला, त्यासाठी निधी म्हणजे खर्च कुठून आला, हे सगळ्याचा उल्लेख पाहिजे. या अहवालामध्ये काही नाही आहे. या अहवालामध्ये त्यांनी फक्त ती कागदपत्रं अशी जोडली आहेत झेरॉक्स आणि त्याला अहवाल म्हणा. मग त्यांनाच सभागृहात थोडंसं संभ्रम तयार झाला आणि मग याला टिप्पणी म्हणायला लागली. मग वर छापलंय की अहवाल आहे तर हा अहवाल आहे असं त्यांचं जर म्हणणं असेल तर हा अहवाल नाही, हा बोगस अहवाल आहे. आणि याच्यावर काय म्हणतात एक कोटी अशी केली नगराध्यक्ष साहेबांनी की हे जे चित्र आहे हे चित्र या कागदांवर आहे म्हणजे ते अधिकृत झालं तर असं त्यांनी शासन दरबारी मागवावं की असं चित्र छापलं की तो अधिकृत अहवाल झाला. असा अहवाल अधिकृत होत म्हणजे अहवाल करण्यासाठी तुम्हाला एक रितसर प्रक्रिया आहे ती कुठेही राबवण्यात आली नाही. त्यामुळे हा बोगस अहवाल. हे 11 कोटी दीपक बहिणी पालकमंत्री असताना दिलेले आहे त्याचे कामाचे आता उद्घाटन करायचे चालू आहे आणि आता पुढे चालू होणार. त्याची उद्घाटनं ही आताचे आमदार आणि माजी पालकमंत्री यांच्या हस्तेच झालं पाहिजे आणि तेच करणार. ज्यांनी निधी आणला आणि ते आता स्थानिक इकडचे आमदार आहेत, आम्हाला कणकवलीच्या आमदाराची गरज नाही. त्यांच्या खासदार आमदाराकडून त्यांनी निधी आणावा आणि त्यांनी त्यांच्या हस्ते उद्घाटन करावं. आता त्यांनी कंटेनर थिएटर चाललं त्याला यांच्या आपल्या नितेश राणेंना बोलून उद्घाटन केलं, आम्ही भ्र काढला नाही, आम्ही काही विचारलं नाही. तुमच्या खासदार आमदारानं आणू नये ना, निवडणूक करताना 2-4 पेट्या घेऊन मँगोमध्ये येऊन पैसे दिले ना, आता तुमच्या डेव्हलपमेंटसाठी देऊन द्या तुमच्या लोकांना, का देत नाही? अजून 1 रुपया आला नाही. ही सगळी कामं जी आम्ही केलेली आहेत त्याच कामाची आता उद्घाटनं होत आहेत. आता 1.5 वर्ष झालं, आता 6 महिने राहिलेले, त्याच्यात काय कामं करणार? निदान जी आहेत आणि झालेली आहे ती तरी पटापटा करून घ्या आणि संयम राखा बोलताना. एवढीच माझी विनंती आहे त्यांना आणि मी माझ्या गाळ्याधारकांमध्ये कोणीही घेऊन जाऊ नये. आम्ही सर्व शिवसेनेचे लोक नगरसेवक तुमच्या पाठीचे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.